चेंडू पहिल्याच बॉल पहिली विकेट पडते ते कसलगण संघाचे. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राजच्या मार्फत. पहिलीच विकेट पडले कसलगण संघाचे, मोठा धक्का लागला कसलगण संघाचा. पाहूया कुणालची जागा वरून करण्यासाठी नौका फलंदाज कोण येतोय. कुणालची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदार दिनेश नाईक. दिनेश नाईकला आता काहीतरी करायला लागेल, कुठेतरी मोठे फटक्यांची गरज असणार ती म्हणजे कसलगण संघाला. उर्वरित पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्याच षटक पहिल्याच बॉलवर पहिलीच विकेट. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला राजाच्या मार्फत. पाहूया दुसरा चेंडू राजला स्ट्राईकला असणार तो म्हणजे दिनेश. खूप सुंदर फटका. इथे क्षेत्ररक्षण कोणती चूक करत नाही आणि इथे मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धाव संख्येने संघाचं खातं ओपन झालंय. दोन चेंडून एक धाव. आता मात्र स्ट्राईक लागणार प्रफुल. प्रफुलला काहीतरी करावं लागलं आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू प्रफुल्ला चेंडू एवढा फारसा जमला नाही. क्षेत्रक्षण कोणती चूक करत नाही. इथे मिळते एक धाव. एक धावेच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरसरलाय. दोन या अंकांवरती तीन चेंडूंचा खेळ संपलाय आणि दोन धावा पाहायला मिळतात आपल्याला धावपलकावर. खूप सुंदर गोलंदाजी करतोय राज दारणी संघाकडून. आता मात्र स्ट्राईकला घालणार दिनेश. दिनेशला काहीतरी करायला लागेल आता आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दिनेशला का चेंडू समजला नाही फारसा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राजकडून. चार चेंडूंचा खेळ संपले आणि धाव पलकावर धावा फक्त फक्त आणि फक्त दोन. पुन्हा एकदा कोदून काढला चेंडू. चेंडू क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. इथं मात्र दोन धावा सहजपणे पूर्ण केल्यात. कुठेतरी मिस फील्ड पाहायला मिळते धारणी संघाकडून आणि दोन धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोचतोय तो. चारच्या घरामध्ये पाच चेंडू आणि चार धावा. पाहूया सामन्यातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला गेलणार दिनेश. पुन्हा एकदा कोदून काढला चेंडू. चेंडू काली क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण कोणती चूक करत नाही. इथं मात्र दुसरा गडी गाराज होतोय कसलगण संघाचा. दिनेशच्या पारीचं होतं इथं अंत. पंचांचा षटक संपला जाईल चारा आणि सहा बॉलच्या समाप्तीनंतर धाव पलको धाव जमल्यात त्या म्हणजे चार. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला राजच्या मार्फत. पाहूया दुसरा गोलंदाज कोण असणार धारणी संघाकडून. तर नवीन बॅट्समन दिनेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे अनिकेत पाटील. अनिकेत पाटील आणि प्रफुल तर दोघांना काहीतरी करायला लागेल. 50-55 तरी धावा जमा करावे लागतील आपल्या संघासाठी.
पाहूया दुसरी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला धारणी संघाकडून तन्मय याच्या याच्या मार्फत. हॅलो खूप सतर्क खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला धारणी संघाकडून. प्रफुल्लच्या पारीचा अंत होतोय. खूप सुंदर गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आपल्याला तन्मयच्या मार्फत. प्रफुल्लची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन होतो म्हणजे प्रभात मते. वारंवार विकेट पडताना पाहायला मिळतात कसलगंड संघाच्या आपल्याला. फारस कश मारून देत नाही गोलंदाज धारणी संघाचा कसलगंड संघाच्या बॅट्समनांना. दुसरा चेंडू स्ट्राईकला असणार प्रभास. सुंदर पद्धतीचा चेंडू क्षेत्रक्षाच्या डोक्यावरून जातोय. इथं मात्र एक्सट्रेक्षक चूक करतोय आणि इथं मात्र दोन धावा मिळतात. दोन धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे सहा. तीन चेंडू आणि दोन चेंडू ना दोन चेंडू आणि सहा धावा. पाहूया षटकातील तिसरा चेंडू स्ट्राईकला आहे म्हणजे प्रभात. चौक विभाग प्रमुख माननीय सुधीर शेटटोमरे यांचं आगमन झालंय तरी त्यांनी व्यासपीठावर येऊन आसन असतो व्हावे. Thank you.
हॅलो माननीय श्री सुधीर शेटटोंबरे यांचं स्वागत राजन दीनानाथ गावडे यांनी करावे. शाल व नारळ शाल श्रीफल देऊ. निशांत नको नको आहेत आहेत लाव लाव माझीच नको आहेत आहेत माझीच नव्हती. सुंदर पद्धतीचा फटका पाहायला मिळतो आपल्याला. अनिकेतच्या मार्फत दोन धाव मिळतात या चेंडूवर आणि दोन संघाच्या दोन धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 23 घरामध्ये. पाहूया दुसरा चेंडू निशांत याचा. षटपद पद्धतीचा चेंडू चेंडू होतोय क्षेत्रक्षा हातामध्ये. क्षेत्रक्षण कोणती चूक करत नाही आणि इथं मिळते फक्त एक धाव. एक धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पुढे पोहोचवतोय 24 घरामध्ये. स्ट्राईकला असणार आता प्रभात. पाहूया तिसरा चेंडू निशा त्यांचा. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथं मात्र निर्धा चेंडू जातोय. संघ तिथं स्थिरावलाय. 24 उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुंदर पद्धतीचा चेंडू चेंडू पाठीमागच्या दिशेने ठरवलाय आणि इथं मिळतील 4 धावा. प्रभासच्या बॅटीमधून आणणारा चौकार. खूप सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला प्रभासाच्या बॅटीमधून. 4 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतो होतो म्हणजे 28 घरामध्ये. हॅलो हॅलो हॅलो. पाहूया शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. खूप सुंदर फटकेबाजी करतोय प्रभास. फुलटाच पद्धतीचा चेंडू प्रभासला फारसा का जमला नाही. इथं मात्र एकच धाव मिळते. एक धावीच्या बरोबरीनं संघ जाऊन पोचतो 29 घरामध्ये. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला निषेधांच्या करून. खूप सुंदर माझाला फटका. क्षेत्रक्षण कोणती चूक करत नाही. इथं मात्र मिळते एक धाव आणि एक धावेच्या बरोबरीनं
संघ जमपसतो तीसच्या घरामध्ये. तीन ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावपळ कवा धावा जमल्या 30. आता मात्र शेवटचं षटक असणार. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी फटकेबाजी करायला लागेल आपल्या संघाला. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त 9 धावा दिल्यात निशानने. दहा वाईट. गोलंदाजी मार्फत संघासाठी चौथा आणि स्वतःसाठी पहिला अमोल. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अमोल. शेवटचं षटक स्ट्राईकला खेळणार अनिकेत. 9 स्ट्राईकला असणार तो म्हणजे प्रभात. चेंडू मात्र उडले फारसा का जमलं नाही. अनिकेतला इथं जातोय निर्धाव चेंडू. संघ तिथंच आणि उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार. आणि 5 चेंडूमध्ये मोठे फटके मारावेच लागतील अनिकेतला. सुंदर गोलंदाजी करतोय अमोल. पहिला चेंडू निर्धाव फुलटास पद्धतीचा चेंडू. आणि अनिकेतला फारसा चेंडूचा समाचार घेता आला नाही. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही. इथं चेंडू आता निर्धाव संघ जागेवरच 30च्या घरामध्ये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जात आहे. वारंवार चेंडू पीट होतो आणि तेच पाहायला मिळतंय आपल्याला. अनिकेत अनिकेतला फारसं काही जमत नाही चेंडू मारायला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा जमल्यात ते फक्त आणि फक्त 30. पाहूया 3 चेंडू मध्ये काय करतो अनिकेत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. वारंवार चेंडू निर्धाव होतो अनिकेत. अनिकेत बॅटीचा आणि चेंडूचा काय संपर्क येत नाही. लगातारचा 4th चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय अनिकेतच्या मार्फत. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला धारणी संघाकडून अमोल याच्याकडून. वारंवार चेंडू निर्धाव टाकतोय अमोल. लास्ट 2 बॉल तर खेळ बाकी. आता पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. लगातारचा 5वा चेंडू निर्धाव. इथं 5 पहिली मिडनवर पाहायला भेटते का आपल्याला बघू शकता. आता अमोल खूप सुंदर गोलंदाजी करतोय. 5 चेंडू मध्ये एकही धाव न गेले आणि अनिकेतला पूर्णपणे जखडून ठेवले. पुन्हा एकदा डॉट चेंडू. लगातारचे 6 चेंडू डॉट खेळले होते म्हणजे अनिकेत. आणि अमोलनी बघायला गेले तर खूप सुंदर गोलंदाजी केले या 3 दिवसातील आणि 2 दिवसामधील सुद्धा. पहिली मिडनवर टाकले ते म्हणजे अमोल याने. एकही धाव न दिली आणि 31 धावांचा टार्गेट असणार तो कसलगण संघासमोर. उर्वरित येणाऱ्या 24 चेंडूने 31 धावांची गरज. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला अमोलच्या माध्यमातून. फारसं काय जमलं नाही अनिकेतला. आणि इथं विशालचं आगमन झालं. इथं खड्ड्यात पडशील तिकडून जा. दशरथ तर ओंकार शाखा प्रमुख यांच्या इथं आगमन झालेलं आहे. तरी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचे. आणि कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलो तर कांबे संघ टॉप 3 मध्ये गेलाय कांबे संघ. आणि पहिल्या दिवशी मध्ये बघायला गेलो तर वावरला संघ. आणि आजच्या दिवसात आपल्याला पाहायला जमेल भेटेल कोण जातोय कोण नाही.
किती सांगितले वडापाव आणला तर आणलाय वडापाव इथे जातो याला फोन लाव ना रोशनला आरवणला आरवणला बेलोल निघले कधीपासून बुक बुक करताय दर शेटू थांब राजा सत्कार कर नको दर थांब बॉल नीट ठेव आता तो बॉक्स फोडू नको मामांचा करतो दोन टाकणं जिरो एक पण रन आले त्याच्या रन मिडम टाकणं जिरो पाटील तर धारणीचे भाऊभाऊ दुर्गे यांचे स्वागत नरेंद्र गावडे यांच्याकडून झालेलं आहे. तरी कचलगण संघ जास्त टीम मीटिंग घेऊ नका आणि काय तू बॉल बघताय तिथं लागला असता कॅमेऱ्याला काय कळताय का नाही कसलगण संघाकडून पहिलेच गोलंदाजी मार्फत प्रफुल स्ट्राईकला येतो डावखुरा आता धारणी संघाचा बारावा रोशन आणि विवेक अशी जोड केली पहिल्यामध्ये खूप सुंदर पद्धतीचा चेंडू प्रफुल याचा पहिलाच दुसरा चेंडू पुन्हा एकदा फारसा जमलं नाही नीत मात्र इथं मात्र मिळते एकच धाव दोन चेंडूचा खेळ संपलाय एकच धाव जमा केले खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रफुल कडून आता मात्र स्ट्राईकला खेळतो तो म्हणजे विवेक पुन्हा एकदा कोल्हापूर पदरीचा चेंडू विवेकला का फारसं जमलं नाही इथं क्षेत्ररक्षण कोणती चूक करत नाही इथं मात्र मिळते एक धाव एक द्यावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतो होतो म्हणजे दोन सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रफुलच्या मार्फत तीन चेंडूचा खेळ संपलाय आणि दोनच धावा खर्च केल्यात पव्या चौदा चेंडू रोशनच्या बॅट मधून पाहायला मिळतो आपल्याला चार धावांकरता चौकार आणि चौकारच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे सहाच्या घरामध्ये चार चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाव पलकाव धाव जमलाय त्या सहा येणारे दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे पाहूया
प्रफुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण चूक करतोय तशी। वीस चेंडू मध्ये 25 धावांची गरज असणार ते धारणी संघाला। जशी गोलंदाजी धारणी संघाने केले तशीच गोलंदाजी जर कुठे कसलगड संघाकडून पाहायला मिळाली तर मात्र विजय होऊ शकतो कसलगड संघ। पुन्हा एकदा कोलर पद्धतीचे चेंडू, क्षेत्ररक्षण कोणतीच चूक करत नाही। इथं मात्र एक धाव मिळते, एक धावेच्या बोरवरून संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 घरामध्ये। शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असणार आणि स्ट्राईकला खेळतो तो म्हणजे विवेक। तरी सरपंच उपसरपंच राजन गावडे यांचं सरकार सत्कार अक्षय घरत यांनी करावे। भाव्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला असणार विवेक आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 7 घरामध्ये। पंच आमच्याकडे वळतात, दोन्ही हात लांब करतात आणि इथं मात्र मिळते अवंतरचे एक धाव। एक धावाच्या बोरवरीनं संघ जाऊन पोहोचतोय 8 अंकांवरती। पाहूया शेवटचा चेंडू प्रफुल टू विवेक। चेंडू मात्र कोदून काढलाय, चेंडू आता 7 धावीन करताय षटकार आणि या षटकाराच्या बोरवरीनं संघ जाऊन पोहोचतोय 14 अंकांवरती। विवेकने मारलेला आज षटकार आणि षटकारच्या बोरवरीनं धाव संख्या 14 येणारे मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी अठरा चेंडू 17 धावा। खूप सोपं आव्हान आहे 18 चेंडू 17 धावा धारणी संघासमोर। पण बघायला गेलो तर क्रिकेट आहे अनिश्चितने भरलेला खेळ आहे आणि अजय चला क्षेत्रजी छेजून घ्या लवकरात लवकर। पंच दुसऱ्या गोलंदाजी मार्फत गोलंदाज कसलगड संघाकडून प्रभात आणि स्ट्राईकला डावखुरा त्याचा फलंदाज। सलामीची जोडी अजून मैदानात खेळते रोशन आणि विवेक। स्ट्राईकला असणार तो म्हणजे रोशन। पाहूया पहिला चेंडू प्रभातचा रोशनसाठी। रोशनला फारसा चेंडू इथं मात्र पंच आमच्याकडे वळतात आणि एक धाव मिळते। एक धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचते 15 घरामध्ये। येणारे 18 चेंडू आणि 16 धावांची गरज। पुन्हा एकदा आकुट पद्धतीचे चेंडू, क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि इथं मात्र मिळते 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय 17 घरामध्ये। अशा जर तुम्ही झेल सोडत राहिला तर कुठेतरी संघ बॅक फुटला येऊन पोहोचेल आणि धारणी संघ विजय होऊ शकतो। पण सुंदर क्षेत्र सुंदर गोलंदाजी करतोय पण क्षेत्ररक्षकाचे साथ का तेवढे मिळत नाही गोलंदाजाला। पाहूयात दुसरा चेंडू पुलटस पद्धतीचा चेंडू। इथं मात्र क्षेत्ररक्षक चुकाच करतोय। आणि एक धावेच्या बोरवरनं संघ पोहोचतोय 18 अंकांवरती।
पाहूया तिसरा चेंडू प्रभातचा विवेकला. पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू. चेंडू आता सात धावांवर करता. विवेकच्या बॅटमधून लगेच आता दुसरा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. 24 धावा धावपळका पाहायला मिळतात आणि काही चेंडूंचा खेळ शेष असताना धावा करायच्यात फक्त सात. पुन्हा एकदा उलटत पदरीचा चेंडू. इथं मात्र मिळते फक्त एक धाव आणि एक धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय 25 घरामध्ये. शेवटचे दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला कळत होतं म्हणजे रोशन. पुन्हा एकदा मारला चेंडू. चेंडू होते सात धावांचा षटकार आणि विजयी फटका पाहायला मिळतो आपल्याला धारणी संघाकडून. कसलगण संघाचा संघ नाही, जरा समालोचन कक्षामध्ये यायचंय.